हॅलो स्टुडंट्स आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत चॅप्टर एट युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स म्हणजेच उपयोगी व उपद्रवी सूक्ष्मजीव कॅन यू रिकॉल मधला पहिला प्रश्न आहे व्हॉट इज मिन बाय मायक्रोब्स मायक्रोब्स म्हणजे काय तर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव अशा सजीव ज्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही त्यांचा आकार फार लहान असतो व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे गुणधर्म काय तर हे एकपेशीय हो किंवा बहुपेशीय हो सजीव असू शकतात जे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही आणि बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो ते आपल्यासाठी उपयोगी सुद्धा ठरू शकतात तर त्यांच्यापैकी काही आपल्यासाठी उपद्रवी सुद्धा ठरतात ज्यांच्यामुळे आपल्याला आजार वगैरे होत असतो हाऊ डीड यू ऑब्झर्व मायक्रोब्स मायक्रोब्सला कधी बघितलं आहे का मायक्रोब्सला बघण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल सो डेफिनेटली वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप यू आर फॅमिलियर विथ डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोब्स विच आर ऑल अराउंडर्स बट कॅन नॉट बी सीन विथ आर नेकेड आईस ठीक आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या सभोवताली सगळीकडे सर्वत्र मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात ठीक आहे ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू अवर एव्हरी डे लाईफ तर दैनंदिन जीवनाशी हे जे मायक्रो ऑर्गेनिझम आहे ते कशा प्रकारे निगडीत आहेत तर आपल्याला माहिती आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक अशा वस्तूंचं सेवन करतो की ज्यांना तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ दही दही तयार होण्यासाठी लॅक्टोबॅसिला नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज पडत असते बरोबर त्याचबरोबर जे अल्कोहोल वगैरे तयार होतात हे अल्कोहोल सुद्धा मायक्रो ऑर्गेनिझमच्या फर्मेंटेशन प्रोसेसच्या माध्यमातून तयार होत असतात त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत सुरुवात करूया युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल लॅक्टोबॅसिलाय स्मिअर ए ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास लाईट स्टेन इट विथ मिथिलिन ब्ल्यू अँड पुट अ कवर स्लीप ओवर इट तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लास स्लाइडवर ही जी रेक्टँग्युलर ग्लास स्लाइड असते या रेक्टँग्युलर ग्लास स्लाइडवर तुम्हाला एक थेंब टाकायचा ठेवायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यावर मिथिलिन ब्ल्यू नावाचं स्टेन एक ड्रॉप टाकायचं आहे मिथिलीन ब्ल्यू हा एक स्टेनिंग एजंट आहे त्याच्यावर तुम्हाला एक कवर स्लिप जी आहे ती अशी झाकायची आहे कवर स्लिप ही सुद्धा काचेची असते अतिशय पातळ असते तर आपण काय घेतलेलं आहे ग्लास स्लाइड ग्लास वर आपण ताकाचा थेंब ठेवलेला थे आहे त्यात आपण मिथिलीन ब्लू टाकलेला आहे एक थेंब त्याच्यावर आपण कवर स्लिप ठेवलेली आहे आणि आता हे जे स्मिअर आहे आपल्याला माहित मध्ये ऑब्झर्व करायचं आहे ऑब्झर्व द स्मियर अंडर टेन एक्स ऑब्जेक्टिव्ह टेन एक्स म्हणजे असं ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा असा, असा मायक्रोस्कोप ज्याच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सची कॅपॅसिटी किती आहे टेन एक्स म्हणजे तो फक्त जे मायक्रो ऑर्गनिझम्स असतील जे काही असतील त्यांना तो दहा पट्टीने वाढून दाखवू शकतो ठीक आहे ऑफ ए कंपाऊंड मायक्रोस्कोप कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आपल्याला वापर करायचा यासाठी अँड देन वी विथ द मोर पॉवरफुल सिक्स्टी एक्स ऑब्जेक्टिव्ह लेन्स सुरुवातीला टेन टाइम्स त्या इमेजला मॅग्निफाय करणारा ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या अंडरमध्ये आपल्याला बघायचं आहे हिस्मिअर त्यानंतर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्ती पॉवरफुल म्हणजे असं ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो आपल्याला साठ पट्टीने ती इमेज आपल्याला मॅग्निफाय करून दाखवेल अशा मोर पॉवरफुल ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या अंडरमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे डीड यू नोटिस द ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गेनिझम मुव्हिंग अराउंड जर आपण अशा प्रकारची अरेंजमेंट करू तर ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे फिगर एट पॉईंट वन अशा प्रकारे आपल्याला रॉड शेपचे बॅक्टेरिया जे जी आहे ते आपल्याला बघायला मिळतील ठीक आहे दे आर आहे ते कोण आहेत लॅक्टोबॅसिलाय अ काइंड ऑफ बॅक्टेरिया दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप ते अतिशय लहान असतात आणि रेक्टँग्युलर त्यांचा आकार असतो लॅक्टोबॅसिलाय आर एन एरोबिक बॅक्टेरिया दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन हे जे लॅक्टोबॅसिलाय आहेत हे एन अरोबिक आहे म्हणजे श्वसनासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज पडत नाही म्हणजेच अन्नातून ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज पडत नाही विना ऑक्सिजन श्वसन करणारे हे बॅक्टेरिया असतात हाऊ इज यो घट मेड फ्रॉम मिल्क योगट म्हणजे दही कशा प्रकारे बनवलं जातं व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन धिस प्रोसेस आपली आई किंवा घरचे कुठली पण मोठी मंडळी जी आहे ती दही दहीचं विरजन घालत असते यासंबंधी माहिती तुम्हाला असेलच तर काय करते त्यासाठी आधी दुधामध्ये अगदी कोमट दुधामध्ये थोडं दही टाकत असते तर त्याच्यानंतर मग काही तासानंतर ते जे दूध आहे त्याचं परिवर्तन दयामध्ये होत असतं तर नेमकी कुठली प्रक्रिया होत असते कुठलं सायंटिफिक रिॲक्शन त्याच्यामध्ये होत असतं ते आपल्याला इथे बघायचं आहे बघा द लॅक्टोबॅसिला कन्वर्ट लॅक्टोस द शुगर इन द मिल्क इन्टू लॅक्टिक अॅसिड हा फर्स्ट पॉईंट आहे बघा दूध जे आहे त्याच्यामध्ये लॅक्टोस शुगर असतं दूध जे आहे चवीला गोळ असतं पण दुधाचं रूपांतर जेव्हा दह्यामध्ये होतं तेव्हा ते दही आपल्याला आंबट लागतं बरोबर तर दुधाला जर गोडपणा देण्याचं काम कोण करतं तर लॅक्टो शुगर दुधामध्ये लॅक्टो शुगर असते आणि दही दह्यामध्ये असते लॅक्टिक ऍसिड बरोबर तर ते जे दह्यामध्ये असलेले लॅक्टोबॅसिलाय जे आहेत जे बॅक्टेरियाज आहेत ते दुधामध्ये एंटर झाल्यानंतर दुधामधल्या लॅक्ट तो शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात लॅक्टिक ऍसिडमध्ये याच प्रोसेसला आपण फर्मेंटेशन असे म्हणतो आणि म्हणूनच दयाला आंबट अशी चव येत असते धिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन ऍज अ रिझल्ट द पी एच ऑफ मिल्क डिक्रीजेज कॉझिंग कोग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स याच्यामुळे काय होतं की पीएच जो आहे मिल्कचा म्हणजे ऍसिड वाढते आणि म्हणून पीएच कमी होतो आणि मग त्या मिल्कमधले जे प्रोटीन्स आहेत ते कोग्युलेट म्हणजे ते गोळा व्हायला लागतात तुम्हाला गळे दिसत असतील तर दयामध्ये तयार झालेले ठीक आहे तर ते काय आहेत मिल्कचे प्रोटीन्स आहेत जे कोअग्युलेट झालेले आहे किंवा गोळा झालेले आहेत दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क आणि हे जे आता घट्ट आलेलं जे असेल जे पदार्थ आहेत मग ते गावून घेतलं जातं पाणी जे जा आहे ते बाहेर टाकून दिलं जातं धीस इज व्हॉट हॅपन्स वेन मिल्क चेंजेस इन टू योगट अशा प्रकारची प्रक्रिया होत असते जेव्हा मिल्कचं रुपांतर दह्यामध्ये होत असतं म्हणजेच जसं आपण लॅक्टोबॅसिलाय त्या दुधामध्ये एंट्री होत असते त्यावेळेला दुधामध्ये असलेले जे प्रोटीन्स आहेत त्या दुधाची ऍसिडिटी वाढल्यामुळे ते प्रोटीन्स एकत्र यायला लागतात आणि इतर जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत मिल्कचे ते त्याच्या त्याच्यापासून वेगळे होतात ठीक आहे म्हणजे ते पाण्यासारखे जे पदार्थ आहेत ते वेगळे होतात आणि जे प्रोटीन्स आहेत ते वेगळे होतात आणि असा घट्ट असा पदार्थ तयार होतो ज्याला आपण दही म्हणतो यो घट हॅज अ स्पेसिफिक सॉर टेस्ट यो घट दह्याला एक पर्टिक्युलर आंबट अशी चव असते आणि ही चव कशामुळे असते ड्यू टू लॅक्टिक ऍसिड द लो पीएच डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रोब प्रेझेंट इन द मिल्क दुधाचं रूपांतर दयामध्ये झालेलं आहे ऍसिड तयार झालेलं आहे ऍसिड तयार झाल्यामुळे पीएच डाऊन होत आणि त्याच्यामुळे पीएच जर डाऊन झाला तर मग काय होईल हार्मफुल मायक्रोब जे आहेत ते नष्ट होतील युज युअर ब्रेन पार Why डू do डॉक्टर्स advise यू टू have युअर घट और बटर मिल्क इफ यू हॅव इनडायजेशन ऑर ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट ज्यावेळेला आपल्याला पोटाशी संबंधित कुठला जर आजार असेल जर इंडायजेशन झालेलं असेल किंवा पोटामध्ये काही दुखणं वगैरे असेल अशा वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला ताक किंवा दही घेण्याचा सल्ला देतात तर का ठीक आहे का बरं देतात कारण की दही आणि ताकामध्ये युजफुल बॅक्टेरिया असतात लॅक्टोबॅसिलिया असतात जे आपली डायजेशनची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित करण्यात मदत करतात समटाईम्स योघट बिकम्स बीटर अँड फ्रॉथ सप वाय डज दिस हॅपन बऱ्याच वेळेला जर ते दही खूप जुनं असेल तर जास्त प्रमाणात लॅक्ट्रोबायसिला आहे तिथे मल्टीप्लाय होतात ज्याच्यामुळे मग फ्रोदिंगची जी प्रोसेस आहे म्हणजे फेस येण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते जास्ती फर्मेंटेशन झाल्यामुळे योघटला कळू अशी चव येत असते विच डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स आर ओपटेन्ड एट होम बाय फर्मेंटेशन ऑफ क्रीम फ्रॉम द मिल्क त्यानंतर युवघट पासून आणखी कुठे कुठले पदार्थ तयार केले जातात ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे आपण पनीर तयार करू शकतो आपण श्रीखंड वगैरे तयार करू शकतो असे अनेक पदार्थ आपण मिल्कच्या फर्मेंटेशनच्या माध्यमातून तयार करू शकतो व्हॉट इज मीन्ड बाय प्रोबायोटिक यो घट अँड अदर फूड स्टॉप दॅट आर पॉप्युलर नाव अ डेज प्रोबायोटिक हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल कदाचित किंवा नसेल ऐकला तर ऍक्च्युली काय असं असतं की प्रोबायोटिक्स असे प्रो पर्टिक्युलर बॅक्टेरिया किंवा असे युजफुल मायक्रो ऑर्गनिझम्स आपण त्यांना एका टर्ममध्ये संबोधूया की ते युजफुल मायक्रो ऑर्गेनिझम्स आहेत की जे इडेबल फूड प्रोडक्ट्समध्ये टाकलं जातं ऍडिशनली ऍड केले जातात जेणेकरून त्या इडेबल फूड प्रोडक्ट्समध्ये युजफुल मायक्रो संख्या वाढावी आणि त्यांचं सेवन केल्यानंतर मग ते आपल्या डायजेस्टिव प्रोसेस ला नियमित किंवा चांगलं करतील व्यवस्थित करतील त्याच्याने आपलं डायजेशन सुधरेल आणि पोटासंबंधीचे जे आजार आहेत ते दूर होतील युजफुल मायक्रोब्स लाइक लॅक्टोबॅसिलाय आर ऍडेड टू दिस इटेबल्स या इटेबल्समध्ये जसं दही झालं ताक झालं फ्रूट ज्यूस झाले ठीक आहे इव्हन श्रीखंड वगैरे जे आपल्याला रेडीमेड मिळतं तर ते सुद्धा प्रोबायोटिक येतं प्रोबायोटिक असेल याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये युजफुल मायक्रोब्स ऍडिशनली ऍड करण्यात आलेले आहे सच इटेबल्स आर हेल्दी बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लोस्ट्रोरियम इन अलिमेंटरी कनाल अँड हेल्थ टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी तर असे जे ऍडिशनली ऍड केलेले जे युजफुल मायक्रोब्स आहेत हे ऍड केलेले जी इटेबल्स जेव्हा सेवन केलं जातं अशा इटेबल्सचं तर ते पोटात गेल्यानंतर एलिमेंटरी कनालमध्ये असलेले जितके पण हार्मफुल बॅक्टेरिया असतील जे आपल्या डायजेशनशी निगडीत आहेत पण आपल्या डायजेशनला डिस्टर्ब करणारे जे मायक्रो ऑर्गेनिझम्स असतील हार्मफुल मायक्रो ऑर्गनिझम्स असतील त्यांना हे जे युजफुल मायक्रो ऑर्गेनिझम्स आहे ते नष्ट करतील जसं क्लोस्ट्रियम आहे ठीक आहे त्यांना नष्ट करतील आणि आपली जी इम्युनिटी आहे त्याला इम्प्रूव्ह करतील आणि म्हणूनच मार्केटमध्ये आजकाल प्रोबायोटिक वर जास्ती भर दिलेला आहे युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाय लॅक्टोबॅसिलाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचे काय उपयोग आहे ते बघूया व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योघट बटर मिल्क घी चीज श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ओपटेंड बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क तर लॅक्टोबॅसिलायचा वापर करून आपल्याला इतके सगळे दिलेले सगळे खाद्यपदार्थ जे आहेत ते मिळवता येईल ठीक आहे किंवा बनवता येईल सेकंड लॅक्टोबॅसिलाय फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लाकेल प्रोडक्शन ऑफ सिडर कोका पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स एक्सेट्रा तर लॅक्टोबॅसिलायचं फर्मेंटेशन झाल्याने आपल्याला जास्ती प्रमाणात म्हणजे अगदी लार्ज स्केल म्हणजे जसं सेलिंगसाठी मार्केट सेलिंगसाठी काही प्रोडक्शन आपण करू शकतो काही पदार्थांचे सीडर झालं ज्याला आपण ऍपलचं फर्मेंटेड प्रोडक्ट आहे ऍपल ज्यूसचं फर्मेंटेड प्रोडक्ट आहे हे कोका झालं पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स हे सगळं आपल्याला लॅक्टो फर्मेंटेशनच्या माध्यमातून मिळू शकतात ठीक आहे म्हणजे लोणची सुद्धा जी आहे भाज्यांपासून जी लोणची तयार होते तर त्याच्यामध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिला फर्मेंटेशनचा उपयोग करून आपल्याला ती लोणची मिळते थर्ड लॅक्टोबॅसिला अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर युज टू ट्रीट ऍबडॉमिनल डिस्कम्फर्ट लॅक्टोबॅसिला आणि इतर सुद्धा काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा वापर पोटासंबंधीचे जे आजार आहे तर ते आजार आराजार जे आहे ते कमी करण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळवण्यासाठी लॅक्टोबॅसिल आणि इतर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो फोर्थ लिव्हेंडर फॉर्डर ऑफर टू डोमेस्टिक कॅटल लाईक काउज अँड बफेलोज इज फॉर्डर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाय जे डोमेस्टिक कॅटल्स असतात काउज बफेलोज यांना सुद्धा फर्मेंटेड फॉर्डर दिलं जातं आणि हे फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ती लॅक्टोबॅसिलायच्या माध्यमातून घळून आणली जाते जो चारा दिला जातो त्याला फर्मेंट केलं जातं त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय ऍड केले जातात ठीक आहे जेणेकरून त्याचे जे आहे ते आणखी त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती जास्ती इन्क्रीज होते फिफ्थ द लॅक्टोबॅसिलाय फर्मेंटेशन प्रोसेस इज युज टू मेक वाईन अँड सम टाइप्स ऑफ ब्रेड फर्मेंटेशनची प्रोसेस लॅक्टोबॅसिलाचं फर्मेंटेशनच्या माध्यमातून आपल्याला वाईन आणि वेगवेगळे ब्रेड सुद्धा तयार करता येतात मग आहे रायझोबियम सिम बायोटिक बॅक्टेरिया रायझोबियम हा याला सिम्बॅटिक बॅक्टेरिया म्हटलेला ऍक्च्युअली हे युजफुल बॅक्टेरिया आहे आठव्या वर्गात तुम्हाला हे होतं नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करणारा हा बॅक्टेरिया आहे जो लेग्युमिनस प्लांटच्या रूट न्यूडुल्स मध्ये प्रेझेंट असतो तो त्या लेग्युमिनस प्लांटला नायट्रोजन प्रोव्हाइड करतो इन द फॉर्म ऑफ वॉटर सॉल्युबल नायट्रोजनस कंपाऊंड आणि त्याच्या बदल्यात त्या रायझम बॅक्टेरियाला काय मिळतं तर त्याला शेल्टर आणि ते फूड मिळतं त्या लेग्युमिनस प्लांटच्या रूट्समध्ये म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहे लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये प्रेझेंट राहतील म्हणजेच त्यांना त्या झाडांपासून काय मिळत आहे फूड आणि शेल्टर आणि त्याच्या मोबदल्या मोबदल्यात ते काय देतात त्या झाडांना काय देत हे तर नायट्रोजन फिक्स करून देत आहे म्हणजे झाडं किंवा जे वनस्पती आहे नायट्रोजनला यूज करू शकतील अशा फॉर्ममध्ये नायट्रोजनला ते कन्वर्ट करतात आणि प्लांट्सला ट्रीजला ते अवेलेबल करून देतात तर हे जे असोसिएशन आहे म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया आणि ते लेग्युमिनस प्लांटचं जे असोसिएशन आहे ते म्युच्युअली एकमेकांना मदत करण्यासाठी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जे असोसिएशन असतं ज्याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम एकमेकांना मदत करत असतात तर अशा प्रकारच्या असोसिएशनला आपण सिम बायोसिस म्हणतो किंवा सिमबायोटिक असोसिएशन म्हणतो आणि म्हणूनच रायझोबियम बॅक्टेरियाला काय म्हटलेलं आहे ते सिमबायोटिक बॅक्टेरिया म्हणजे तो वनस्पतींना मदत करतो आणि त्याच्या मोबदल्यात वनस्पतींच्या माध्यमातून सुद्धा त्याला काय मिळतं फूड आणि शेल्टर असं मिळतं हे जे असोसिएशन आहे हे सिम्बायटिक असोसिएशन आहे म्हणून या बॅक्टेरियांना सिम्बायोटिक बॅक्टेरिया असे म्हटलेले आहे टेक अ प्लांटलेट ऑफ फॅन्युग्रिक फॅन्युग्रिक तुम्हाला माहिती आहे मेथी ठीक आहे छोटंसं रोपट तुम्हाला ते घ्यायचं आहे ग्राउंडनटचं घेऊ शकता और एनी अदर बीन अँड स्टरलाइज इट विथ अ थ्री टू फाईव्ह पर्सेंट सोल्युशन ऑफ हायड्रोजन पारऑक्साईड तुम्हाला काय करायचं आहे फेन्युग्रुथचं फेनुग्रिकचं किंवा मग ग्राउंडनट म्हणजे भुईमुगाचं लहानसं रोप तुम्हाला घ्यायचं आहे किंवा एखाद्या कुठल्याही म्हणजे शेंगा येणाऱ्या कुठल्याही वनस्पतींचं तुम्हाला रोप घेता येईल आणि मग तुम्हाला त्याला असं मातीमधनं बाहेर काढून त्याला स्टरलाईज करायचं आहे क्लीन करायचं आहे थ्री टू फायव्ह पर्सेंट सोल्युशन ऑफ हायड्रोजन परॉक्साइडनी आफ्टर वर्ड कीप इट इन अ सेव्हन्टी पर्सेंट सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल फॉर फोर टू फायव्ह मिनिट्स चार ते पाच मिनिटाकरिता ते क्लीन किंवा के स्टरलाइज केलेलं जे रोपट आहे त्याला तुम्हाला इथील अल्कोहोलमध्ये सेव्हन्टी पर्सेंट अल्कोहल अल्कोहोलमध्ये चार ते पाच मिनिटांसाठी ठेवायचं आहे क्लीन द रूट्स विथ स्टराइल वॉटर पाच मिनिटं झाली की ते रोप जे आहे ते घेऊन घ्यायचं आणि त्याला परत स्टराईल वॉटरने म्हणजे क्लीन डिस्टिल्ड वॉटरने त्याला क्लीन करायचं आहे अँड टेक थिन सेक्शन ऑफ द रूट नूडल्स मग तुम्हाला त्यांच्या रूट्समध्ये जे आहे लहान लहान गाठी दिसतील त्या गाठी वेगळ्या करून त्या गाठ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे सेक्शन घ्यायचे काप घ्यायचे आहेत सिलेक्ट uh, गुड सेक्शन अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ सेफरन इन फॉर टू टू थ्री मिनिट्स मग तुम्हाला ते जे तुम्ही काप केलेले असेल ते जे गाठी आहे त्याचे तुम्हाला असं ब्लेडनी तुम्हाला चकत्या करायच्या आहेत आणि त्यातलं चांगली जे चांगलं जे काप केलेलं असेल व्यवस्थित नीट आलेलं जे काप आहे त्याला तुम्हाला सेफ्रानिन मध्ये ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी प्लेस द स्टेंड सेक्शन ऑफ अ ग्ला ऑन ग्ला, अ ग्लास लाईट मग तुम्हाला आता सेफ्रानिन मध्ये ठेवल्यानंतर काय होईल ते जे सेक्शन आहे त्याला ऑरेंज असा कलर येऊन जाईल ठीक आहे कारण की हे स्टेनिंग एजंट आहे काय सेफ्रानिन तर मग त्या चकतीला म्हणा काय आलेलं असेल असं कलर आलेलं असेल तर त्याला आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ऑब्झर्व करायला सोपं जाईल आणि आपल्याला ते मायक्रो ऑर्गॅनिझम दिसू शकतील प्लेस द स्टेन सेक्शन ऑन अ ग्लास लाईट कवर इट विथ अ कवर ग्लास ग्लासईटवर ठेवल्यानंतर हो त्या सेक्शनवरती तुम्हाला कवर स्लिप ठेवायची आहे अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ती स्लाईड तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे द पिंकिश रॉड शेप ऑर्गेनिझम आर द रायझोबियम बॅक्टेरिया तुम्हाला पिंक झालेले आपण सेफ्रॉनिन मध्ये टाकल्यानंतर ते मायक्रो ऑर्गेनिझम स्टेन होतात त्याच्यामुळे तुम्हाला पिंक रंगाचे रायझोबियम बॅक्टेरिया जे तुम्हाला दिसायला लागेल नोट दॅट वी हॅड टू सर्च फॉर द रूट नोड्युल्स ऑफ लेग्युमिनज प्लांट टू ऑप्टेन दिस बॅक्टेरिया पण आपल्याला ही बॅक्टेरिया मिळवण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल ते जे आपण रोप घेतलं होतं जे रोपटं आपण घेतलेलं होतं त्याच्या मुळांमध्ये गाठी आहेत का गाठी असलेलंच रोपटं आपल्याला घ्यायचं आहे त्या गाठ्यांचे मग आपल्याला सेक्शन किंवा काप करायचे आहेत त्यांना मग स्टेन केल्यानंतर आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये मा ऑब्झर्व करायचं आहे आर द रायझोबियम बॅसिला युजफुल टू धीस प्लांट्स ऑर हार्मफुल आता हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहे कि आ, हे में आपन रा, 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 ते प्लांटसाठी युजफुल आहे किंवा हार्मफुल विद्यार्थ्यांना टॉपिक आपण जेव्हा सुरुवात केला ना सिम्बा सिंबा रायझोबियम सिम्बॅटिक बॅक्टेरिया तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हे जे बॅक्टेरिया आहे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहे ते वनस्पतींसाठी नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करून देतात आणि म्हणूनच ते प्लांटसाठी युजफुल आहेत रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम इथे परत तुम्हाला माहिती दिलेली आहे ते आपण वाचून घेऊया रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोड्युल सप्लाय नायट्रेट्स नायट्राइट्स अँड अमिनो ऍसिड्स टू दॅट प्लांट अँड इन एक्सचेंज गिट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम इट तर रायझोबियम जे आहेत ज्यां ज्या पण वनस्पतींच्या म्हणजे शिंबाधारी ज्या वनस्पती ज्यांना शेंगा येतात अशा वनस्पतींच्या मुळांच्या गाठींमध्ये हे प्रेझेंट असतात तर त्या वनस्पतींना ते नायट्रेट्स मायट्राईड्स आणि अमिनो ऍसिड्स प्रोव्हाइड करतात ठीक आहे हे हे जे नायट्रेट्स आहेत नायट्राइट्स आणि हे जे अमोन अमिनो ऍसिड्स आहेत हे नायट्रोजनच्या सोर्सेस आहेत तर हे नायट्रोजन कंपाऊंड आहेत जे वॉटर सॉल्युबल असतात है ना वनस्पती रूपातील नायट्रोजनला ऍब्झॉर्ब करू शकत नाही असं कुठलंही मेकॅनिझम वनस्पतींमध्ये प्रेझेंट नाही की ते वायुरूपातील नायट्रोजन वायू जे आहे ते वापरू शकतील बरोबर पण जर त्या नायट्रोजनचं रूपांतर वॉटर सॉल्युबल मध्ये होत असेल तर मग वनस्पती ते वापरू शकतात आणि हे कार्य वनस्पतीं साठी रायझोबियम बॅक्टेरिया करून देत असतात तर ते नायट्रोजनचं रूपांतर करतात नायट्रेट्समध्ये मध्ये आणि अमिनो मध्ये जेणेकरून वनस्पती त्यांचा वापर करू शकतील आणि त्याच्या मोबदल्यात आणि नेक्स्ट चेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना वनस्पतींपासून राहायला शेल्टर मिळतं सोबत त्यांना कार्बोहायड्रेट म्हणजे अन्न पदार्थ सुद्धा मिळतं सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्ब तर अशा प्रकारची जी रिलेशनशिप आहे ज्याच्यामध्ये दोन्ही ऑर्गॅनिझम एकमेकांना मदत करतात दोघांना एकमेकांपासून मदत मिळत असते तशा प्रकारच्या रिलेशनशिपला आपण सिम्बािस म्हणतो रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड फ्रॉम ऍटमॉस्फेअरिक नायट्रोजन हाऊ एव्हर फॉर द प्रोसेस फॉर दिस प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन दे नीड लेग्युमिनस प्लांट्स लाईक बीन्स स्वीट पी सोयाबीन एक्सेट्रा ऍज हॉस्ट आहे तर रायझोबिया काय करतात नायट्रोजनस कंपाऊंड तयार करतात फ्रॉम ऍटमॉस्फेअरिक नायट्रोजन ठीक आहे पण यासाठी त्यांना लेग्युनस प्लांटचीच आवश्यकता असते म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पतींची आवश्यकता असते जसं बीन्स स्वीट पी सोयाबीन एक्सेट्रा ऍज हॉस्ट बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स ड्यू टू द नायट्रोजिनस कंपाऊंड मेड अवेलेबल बाय रायझोबिया आणि जे बीन्स आहे त्याची डाळी वगैरे जे शेंगा आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर असतं कारण की प्रोटीनची निर्मिती कशापासून होत असते अमिनो ऍसिड्स आणि अमिनो ऍसिड्स कशापासून तयार होत असतात नायट्रोजन पासन ठीक आहे आणि हे नायट्रोजनस कम्पाऊंड कोण अवेलेबल करून देतं प्लांट्सला रायझोबिया बॅक्टेरिया आफ्टर हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप द लेफ्ट अवर रूट्स अँड अदर प्लांट्स पार्ट्स आर डिलिवरेटली डम्प्ड इन फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन आता बघा जेव्हा शेंगा येणाऱ्या वनस्पती ज्या पूर्णपणे मॅच्युर्ड होतात जेव्हा त्यांची कापणी केली जाते पिकांची कापणी केली जाते तेव्हा त्यांचे जे मुळा असतात आणि जे पण काही पार्ट्स असतात वनस्पतींचे ते नुसते असे त्या शेतामध्ये डम्प केले जातात टाकून ठेवले हो जातात जेणेकरून बॅक्टेरियल पॉप्युलेशन त्यांच्या ज्या मुळांच्या गाठींमध्ये जे बॅक्टेरिया आहे त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ते तिथे मेंटेन केलं जाईल ते वाढेल आणि त्याच्यामुळे नायट्रोजनस कम्पाऊंड मातीमध्ये रिलीज होतील आणि मातीची जी सुपिकता आहे जी फर्टिलिटी आहे ती, ती इम्प्रूव्ह होईल द यूज ऑफ रायझोबियम हॅज हेल्प टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स आता जे रायझोबियम बॅक्टेरिया स्वतःच नायट्रोजनस कॉम्पाऊंड रिलीज करत असल्यामुळे एक्स्ट्रा केमिकल फर्टिलायझर्स त्या मातीमध्ये ऍड करण्याची गरज पडत नाही आणि म्हणून याच्यावरचा खर्चही वाचतो आणि केमिकल फर्टिलायझर्समुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान सुद्धा होत नाही अँड देअर बाय देअर ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे त्यांच्यामुळे होणारे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे जे वाईट परिणाम होणार होते मातीवर ते सुद्धा होत नाही इट हॅज ऑल्सो हॅज टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क्स ऑन द बेनिफिट ऑफ फार्मर्स तर या रायझोबियम बॅक्टेरियामुळे म्हणजे केमिकल फर्टिलायझर्सचा जो खर्च येत होता फार्मर्सला तो सुद्धा कमी होतो त्याचबरोबर मातीची जी सुपिकता किंवा मातीचा जो कस कमी होणार होता तो सुद्धा आता होत नाही म्हणजे मातीची जी गुणवत्ता आहे ती कमी होत नाही या उलट मातीला फर्टिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम रायझोबियम बॅक्टेरिया करत असतात अशा प्रकारे मदत फार्मर्सला या रायझोबियम बॅक्टेरियांची होत असते तर आज आपण इथेच थांबूया पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया